नमस्कार, मी डॉक्टर मिताली धनावडे आणि आपल्या आयुर्वेद विथ डॉक्टर मिताली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण एक क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया, ज्यामध्ये तुम्हीच तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी विचारलेले काही प्रश्नांचा समावेश केलेला आहे, ज्याची उत्तरं आज तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजच्या अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. या पुढच्या दर शुक्रवारी मी माझा व्हिडिओ पोस्ट करेन. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की जे प्रश्न तुम्हाला विचारायचे, व्हिडिओज पाहून काही डाऊट्स असतील तर ते व्हॉट्सॲपवरती न विचारता डिरेक्टली यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये विचारलं तर मला तुमचे प्रश्न इतर लोकांनाही कळतील आणि त्याच्या उत्तराने कदाचित त्यांनासुद्धा फायदा होईल. पहिला प्रश्न आहे गायत्री यांचा. त्यांना जेवल्यानंतर खूप ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणजे पोटात आणि छातीमध्ये जळजळ झाल्यासारखं वाटतं आणि हा त्रास त्यांना सतत होत असतो आणि बऱ्याचदा उलटी झाल्यानंतरच त्यांना बरं वाटतं. मला वाटतं बऱ्याच जणांना ह्या त्रासाला सामोरं जावं लागतं. ह्याला आयुर्वेदानुसार अम्लपित्त असं म्हणतात, किंवा आपण हल्लीच्या टर्म्समध्ये त्याला हायपर ॲसिडिटी म्हणू शकतो. काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा पोटात जळजळ होणं किंवा त्यांना होणारा जो त्रास आहे याच्यासाठी मुळात कारणीभूत त्यांचं खाणं पिणं एवढंच नसून त्यांच्या सवयीसुद्धा असणार आहेत. जसं की रात्री उशिरा झोपणं किंवा रात्रीची जागरणं, खाण्यापिण्याच्या वेळा बरोबर नसणं, भूक लागलेली असताना न खाणं किंवा ओवर अध्यशन ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात, की भूक लागलेली नसताना पण खाणं, दोन जेवणांमध्ये जास्त गॅप असणं किंवा अतिशय तेलकट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ जास्त खाणं, ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू साचत जाऊन आपल्याला अम्लपित्ताची लक्षणं दिसायला लागतात. अम्लपित्ताच्या बऱ्याचशा रुग्णांना सतत डोकेदुखी किंवा भोवळ येणे, चक्कर येणे ह्या गोष्टीसुद्धा जाणवतात. तर यामध्ये आपल्याला रुटीनमध्ये काही चेंजेस करायला हवेत, याचा अर्थ की खाण्याच्या वेळा थोड्या पाळल्या पाहिजे, पित्त वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, यासाठी आहाराच्या वेळा ठरवून त्या त्या वेळेत खाल्लं गेलं पाहिजे, मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ थोडेसे कमी केले गेले पाहिजेत, आहारामध्ये गाईचं तूप हे खाल्लं गेलं पाहिजे. दी सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी एक चमचा गाईचं तूप औषधाप्रमाणे घेतलं तरीही चालू शकतं, किंवा मग जेवणावरती चपातीवरती फुलक्यांवरती वरण भातावरती घालून तरी गाईचं तूप हे शरीरात गेलंच पाहिजे. हा प्रश्न आहे देवा कोळेकर यांचा. यांचा प्रश्न असा आहे की लोणी आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने फायदा होतो का, कारण ते स्वतः एक खेळाडू आणि कुस्तीपटू असल्यामुळे ते लहानपणापासून लोणी खडीसाखर एकत्र करून खात आले आहेत. आणि त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की पतीपत्नी या दोघांनी जर लोणी आणि खडीसाखर नियमितपणे सेवन केलं तर त्याचा होणाऱ्या अपत्यामध्ये चांगला परिणाम होतो का. तर मला वाटतं यांच्या प्रश्नामध्येच त्यांची उत्तरं आहेत. लोणी आणि खडीसाखर हे कुस्तीपटूंना किंवा खेळाडूंनी खाण्यासाठी चांगलं याच्यासाठी की लोण्यामधला स्निग्धपणा आणि खडीसाखरेचा मधुर गुण ह्यामुळे मांसधातू आणि शुक्रधातू ह्यांचं चांगलं पोषण होतं, तसंच या मधुर गुणाने आपल्या रसधातूचं सुद्धा तर्पण होतं. म्हणजे आयुर्वेदानुसार जे 7 धातू सांगितले आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, 7वा धातू शुक्र हा सांगितला आहे. अगदी पहिल्या रसधातूपासून शुक्रधातूपर्यंत आपल्या सगळ्या सप्तधातूंचं पोषण ह्या कॉम्बिनेशनमुळे होतं. त्यांचा पुढचा प्रश्न असा की लोणी आणि खडीसाखर जर पतीपत्नींनी खाल्लं तर होणाऱ्या अपत्यामध्ये चांगले फायदे होतात का. तर नक्कीच होतात, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सप्तधातूंचं पोषण लोणी आणि खडीसाखर या कॉम्बिनेशनमुळे होतं. लोण्यामधला मधुर आणि स्निग्धपणा, खडीसाखरेचा मधुर गुण, बल्य म्हणजे शरीराला बल देण्याचं काम आणि तसंच शुक्रवर्धन हे गुण आणि लोण्याचे स्निग्ध गुण आणि मधुर गुण ह्यामुळे निर्माण होणाऱ्या गर्भाला बल वर्ण कांती हे तर चांगलं मिळतंच, तसंच हे कॉम्बिनेशन मेध्य म्हणजे बुद्धी चांगली होण्यासाठीसुद्धा चांगलं काम करतं. त्यामुळे होणाऱ्या अपत्यासाठी आई आणि वडिलांनी लोणी आणि खडीसाखराचं नित्य सेवन केलं तर ते नक्कीच फायदा करून देईल. पुढचा प्रश्न विचारला सतीश महाजन यांनी औरंगाबाद येथून की आवळा ज्यूस आणि खडीसाखर एकत्र खाण्याने फायदा होतो का. तर माझं असं नेहमी सगळ्यांना सांगणं असतं की फ्रूट ज्यूसेस किंवा फळं जर तुम्हाला घ्यायची असतील आणि त्यांचा उत्तमोत्तम गुण जर तुम्हाला शरीरामध्ये हवा असेल, त्याचा बेस्ट रिझल्ट जर हवे असतील, तर कधीही फ्रेश असताना खाल्लेले योग्य. पण आवळा सगळ्या सीझनमध्ये मिळत नसल्यामुळे आपण त्याचा ज्यूस रेडीमेड ज्यूस विकत घेतो. माझं असं सांगणं आहे की
रेडीमेड ज्यूस न घेता आयदर तुम्ही फ्रेश आवळे खाऊ शकतात किंवा आवळ्यांच्या सीझनमध्ये आवळा आणि खडीसाखर यांचं कॉम्बिनेशनने तुम्ही आवळा कँडी बनवून ठेवू शकता जी तुम्हाला लाँग टर्म वापरता येईल. याने तुम्हाला आवळ्याचा उत्तम गुण, प्रिझर्वेटिव्सपासून होणारे हार्म्स या गोष्टींचा अजिबात विचार करावा लागणार नाही आणि आवळ्याचं रसायन काम आणि खडीसाखरेचे उत्तमोत्तम गुण या दोन्ही गोष्टींचा शरीराला फायदा होईल. आजचे जे प्रश्न होते त्यामधले दोन प्रश्न खडीसाखरेशी रिलेटेड होते, तर खडीसाखरेचे गुणधर्म याविषयाची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पुढच्या प्रश्नांसोबत पुढच्या शुक्रवारी भेटूया. तोपर्यंत नमस्कार.